हेलो, एम आई ऑडिबल? यस मैम। हेलो मैडम। हाँ बोलो। ये एमसीक्यू के जितना था। हाँ ओके ठीक है, एमसीक्यू में ओके। शीट ओपन करते हैं। मॉडर्न अगोदर फ्यूल चुकी हो, फ्यूल एमसीक्यू एंड देन मॉडर्न एनालिटिकल केमिस्ट्री ची एमसीक्यू डिस्कस करो अपन। ओके सी फर्स्ट, फ्यूल इज ए कंबस्टिबल सब्सटेंस व्हिच कंटेन्स एज ए मेन कॉन्स्टिट्यूएंट। फ्यूल मध्ये काय प्रेझेंट आहे? नायट्रोजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन। सगळ्यांना स्लाइड दिसते ना, न्यू चेंज केलेली? यस मॅम। हा एमसीक्यू, ओके एमसीक्यूचं शीट। ठीक आहे, तर फ्युएल मध्ये हायड्रोकार्बन्स एज ए मेन कॉन्स्टिट्यूट सांगितलं। हायड्रोकार्बन म्हटलं की मग मुलं कन्फ्यूज होतात, मुलांना वाटतं की कार्बन आणि हायड्रोजन यापैकी काय आहे, तर कार्बन हा मेन कॉन्स्टिट्यूट असतो, नॉट ए हायड्रोजन। सो युअर आन्सर विल बी कार्बन। ओके, सेकेंड, टोटल क्वांटिटी ऑफ हीट लिबरेटेड व्हेन ए युनिट मास ऑफ ऑर व्हॉल्यूम ऑफ फ्युएल इज कम्प्लिटली बर्न। हीट लिबरेट होत असेल तर त्याला काय म्हटलं आपण? कॅलरीपिक व्हॅल्यू, गुड फ्युएल, इग्निशन टेम्परेचर किंवा व्हेलॉसिटी, काय असेल त्याचं आन्सर? कशाचे डेफिनेशन आहे? कॅलरीपिक व्हॅल्यू। ओके, कॅलरीपिक व्हॅल्यूचे डेफिनेशन आहे। परत कॅलरीपिक व्हॅल्यूचे किती टाइप्स पाहिले आपण? टू टाइप्स। कोण कोणते? जीसीव्ही कॅलरीपिक व्हॅल्यू अँड नेट कॅलरीपिक व्हॅल्यू। हायर कॅलरीपिक व्हॅल्यू अँड नेट कॅलरीपिक व्हॅल्यू। ओके, लोअर कॅलरीपिक व्हॅल्यू। ग्रॉस लाच आपण दुसरं काय म्हटलंय? हायर कॅलरीपिक व्हॅल्यू। आणि लोअर ला नेट कॅलरीपिक व्हॅल्यू। ओके, एका प्रश्नाचं उत्तर मुली एक्सप्लेन करून सांगतील, एका प्रश्नाचं मुलं। आता दुसरा प्रश्न, आता मुलींनी सांगितलं तर तिसरा मुलांसाठी असेल। तर द टोटल क्वांटिटी ऑफ हीट जनरेटेड व्हेन ए युनिट मास ऑर व्हॉल्यूम ऑफ फ्युएल इज कम्प्लिटली बर्न। इथपर्यंत बर्न पर्यंत व्हॅल्यू, सॉरी आन्सर जे आहे किंवा डेफिनेशन बर्न पर्यंतची, ती कशाची आहे? कॅलरीपिक व्हॅल्यूची। आता त्याच्या पुढं नेक्स्ट, अँड द प्रोडक्ट ऑफ द कंबशन आर कूल्ड डाऊन। कूल्ड डाऊन म्हटलं की त्याला काय सांगितलं होतं मी मुलांमध्ये? शिंदे अथर्व डी 60, अथर्व शिंदे, शिंदे अथर्व, हॅलो शिंदे, ऋतुजराज, अथर्व 60-61, शिंदे, शिंदे कंपनी आहेत का? शिंदे, ऋतुराजन आणि अथर्व। यस मॅम। कोण बोलतोय? शिंदे, ऋतुराज बोलताय का? ओके, सांगा तिसरे क्वेश्चनचा आन्सर काय असेल आणि का काय असेल? तिथे दिसतेच तुम्हाला, पण का ते सांगायचं काय आहे तिथे, जे एक्सप्लेन करून सांगायचं लगे। पटपट पट बोल, आपल्याला दोन फ्युएलचे आपले डिस्कस का, दोन टॉपिकचे डिस्कस करून व्हायला हवे, बोला पटपट। काय आन्सर असेल तिसऱ्या क्वेश्चनचं मुलांमध्ये? निकम तुषार, निकम आहे का? येस मॅडम। आन्सर सांगा, हा सांगा पटपट। मोरे रोहित आहे का? मोरे, येस मॅम। हा, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय? मोरे, शिंदे अथर्व, शिंदे ऋतुराज, ऋतुराज सांगणार आहे का आन्सर तुम्ही? हॅलो, नाही मॅम, एक्सप्लेन करायचं। दत्तात्रय शेजळ डी 59, दत्तात्रय शेजळ
D59 शिंगारे यश, शिंगारे यश सरडे आदित्य D58 यस मैम। हाँ गुड आंसर। अब थर्ड क्वेश्चन ऑप्शन डी हायर सीवी। ऑप्शन डी हायर सीवी। व्हाई सीवी, व्हाई द आंसर इज नॉट ए लोअर सीवी। ते डाउन टू द रूम असते ना टेम्परेचर। हाँ कूल्ड डाउन टू रूम टेम्परेचर असेल तर ते हायर सीवी असेल। ओके क्वेश्चन फोर। टोटल आता मुली टोटल अमाउंट ऑफ हीट जनरेटेड व्हेन ए युनिट मास और वॉल्यूम ऑफ फ्यूल इज कंप्लीटली बर्न एंड प्रोडक्ट्स आर परमिटेड टू एस्केप। बाहेर पडत असतील प्रोडक्ट्स तर लोअर कॅलोरीफिक, लोअर कॅलोरीफिक कूल्ड असेल तर हायर कॅलोरीफिक व्हॅल्यू। नेक्स्ट फॉर द गुड फ्यूल द कॅलोरीफिक व्हॅल्यू शुड बी हाय। मुलं मुलं पटपट बोलायचं जसं मुली सांगतात तसं। 10-15 जणी मुली कसं बोलतात तसं बोलायचं का पटपट। मुले सगळे पडले काय वेटिंग रूमला? मुलं आहेत का आता राहिलेत का शिल्लक इकडे? नाही कोण? निहाल पठाण हॅलो। हा मॅम। हा हाय मॅडम। प्रत्येकाचं नाव न घेता मुली कसं सांगतात तसं पटपट। मुला मुलं म्हणले की मुलांनी पटपट बोलायचं। मुली बोलते मुलींना काय सांगायची गरज नाही। समजलं का सगळ्या मुलांना? येस मॅम। येस मॅम। हा काय आन्सर येईल याचं मग? हाय हाय। ओके डॅश डॅश टेम्परेचर ऍट विच द फ्युअल स्टार्ट्स टू इग्नाइट ऑर स्टार्ट द बर्निंग अँड कंटिन्यू कॉल्ड ऍज इग्निशन टेम्परेचर। आता हे बघा मिनिमम काय ते मी सांगते। तर काय सांगितलंय की टेम्परेचर ऍट विच फ्युअल स्टार्ट टू इग्नाइट। आता याचं इग्निशन टेम्परेचरची डेफिनेशन आहे। तर आपल्याला कमीत कमी टेम्परेचरला आपलं फ्युअल बर्निंगला स्टार्ट झालं तर आपण त्याला ते इग्निशन टेम्परेचर म्हणतो। मग कसे विचारलं जाईल? मिनिमम टेम्परेचर इथून जर विचारलं मिनिमम टेम्परेचर ऍट आणि पुढे डॅश डॅश इट इज कॉल्ड एज डॅश डॅश टेम्परेचर। तर तुमचा आन्सर असायला पाहिजे इग्निशन। ठीक आहे दोन्ही दोन क्वेश्चन होऊ शकतात त्याच्यावरती। नेक्स्ट इग्निशन टेम्परेचर इज डेंजरस फॉर स्टोरेज। डॅश डॅश इग्निशन स्टोरेज साठी डेंजरस आहे अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फ्युअल सिन्स इट कॅन कॉज फायर हजार्ड। तर लो इग्निशन टेम्परेचर असणार आहे म्हणजे खूप कमी टेम्परेचर आहे खूपच कमी आणि त्या टेम्परेचरला ते जर पेट घेत असेल तर हे ऑब्विसली ट्रान्सपोर्ट साठी कसं आहे रिस्की आहे की नाही। नेक्स्ट डॅश डॅश इग्निशन टेम्परेचर आता मुलींचे वेळ आहे। डॅश डॅश इग्निशन टेम्परेचर इज डिफिकल्ट फॉर इग्निशन ऑफ फ्युअल बट सेफ फॉर स्ट्रॉंग सॉरी स्टोरेज हँडलिंग अँड ट्रान्सपोर्ट। लो इग्निशन टेम्परेचरचे रिस्की असतात त्याच्या अपोजिट सेफ कोण असतील? हाय इग्निशन टेम्परेचर वाले सेफ असणार। गुड मुलांचे वेळ। आता डॅश डॅश रिड्युसेस द हीटिंग व्हॅल्यू मॉइश्चर कंटेंट। मॉइश्चर कंटेंट मुळे हीटिंग व्हॅल्यू कमी होते। का कमी होते काय रिझन असेल? मॉइश्चर ते हीटिंग चालू असते तर काही पार्ट हीटचा मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी। हो राईट काही हीटिंग हीटिंग जे आहे हीटिंग एनर्जी किंवा हीट एनर्जी काही कशामध्ये यूज केली जाते तर ते मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी ऑब्विसली केली जाईल। ठीक आहे त्यामुळे आपल्याला हीटिंग व्हॅल्यू कमी पडते आपल्याला। नेक्स्ट गुड फ्युअल शुड हॅव मुली लो मॉइश्चर कंटेंट कारण की आपले वेस्ट होते हीट त्यामुळे आपल्याला मॉइश्चर कसा पाहिजे कमी असलेला फ्युअल पाहिजे। नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिड्युसेस द हीटिंग व्हॅल्यू मुलं? हाय कार्बन कंटेंट। हाय कार्बन कंटेंट याच्यात मॉइश्चर कंटेंट नॉन कंबस्टिबल काय येऊ शकत नाही किंवा ऍश व्हॅल्यू इथं कारण रिड्यूस होतं हीटिंग व्हॅल्यू। हा मी मॉइश्चर कार्बन कंटेंट जास्त असेल तेवढी जास्त असणार हीटिंग व्हॅल्यू। ऍश ची व्हॅल्यू असली तरी बी हीट ती होणार। मॉइश्चर कंटेंट आहे त्यामुळे हीटिंग व्हॅल्यू रिड्यूस होते। काय विचारले? नॉट रिड्यूस। मॉइश्चर कंटेंट मुळे आपण वरतीच पाहिलं की होते कमी होते। ऍश व्हॅल्यू ह्याचा काही संबंधच नाही ते जळल्यानंतर तयार होणार आहे ऍश त्याचा तर काही विशेष नाही। आणि नॉन कंबस्टेबल ही इट इज द ऑप्शन विच इज नॉन विच इज नॉट ए रिलेटेड टू अवर क्वेश्चन्स। हे ऑप्शन आपल्या रिलेटिव्ह मधला नाही येत
त्यामुळे ते ऑप्शन पण गेलं. आता राहिला हाय कार्बन कंटेंट, असं पण तुम्ही गेस करू शकता. आणि जे प्रथमेशने सांगितले ते की हाय कार्बन कंटेंट जेवढा असेल तेवढी तुमची कार्बन व्हॅल्यू जास्त राहणार आहे, पण इथं नॉट म्हटले त्यामुळे त्याच्या अपोजिट हे आन्सर असेल. नेक्स्ट, फ्युअल आर इझी टू ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज. मुली सॉलिड फ्युअल आहे, बट ना मॅम चार्ट जे दिले ना आम्हाला ते त्यामध्ये ना लिक्विड साठी इझी दिले. नो मॅम, सॉलिड साठीच येणार, लिक्विड कसं ट्रान्सपोर्टला कम्फर्टेबल असेल ना. कम्फर्टेबल आहे पण हजार्ड असू शकते लिक्विड. इझी टू स्टोरेजला पण पुढचं वाचायचं, नुसतं ट्रान्सपोर्ट नाही, स्टोरेजला पण विचारले त्यांनी. मग स्टोरेजला आपण सॉलिड किती दिवस ठेवलं तर ते कधी स्फोट होत नाही, काय होत नाही. पेट्रोल तुम्ही जर ठेवलं स्टोरेज करून, दोन्ही गोष्टी वाचायच्या, ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज. मी पाहते तरी त्या चार्ट मध्ये, पण स्टोरेज साठी सॉलिडच त्याचं आन्सर असेल. ठीक आहे, ओके मॅम. नेक्स्ट, आता मुलांची वेळ. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द आर्टिफिशियल फ्युअल. बायोगॅस. बायोगॅस कसं आहे मग आर्टिफिशियलच्या अपोजिट? नॅचरल. नॅचरल, ओके. कॉस्ट ऑफ सॉलिड फ्युअल इज. मुली चीप मॅम. ओके मुलं, कॅलरी पीक व्हॅल्यू ऑफ सॉलिड फ्युअल इज लो. हाय का असू शकत नाही कॅलरी पीक व्हॅल्यू, त्यात ऍश कंटेंट राहते ना, मॉइश्चर पण जास्त असते. मॉइश्चर जास्त असत कॅलरी, येस मॉइश्चर असते, ऍश कंटेंट राहतो, दोन्ही आन्सर बरोबर. ठीक आहे, त्यामुळे लो असते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅव्हिंग हायेस्ट कॅलरी पीक व्हॅल्यू. खालच्यातील कशाचं कॅलरी पीक व्हॅल्यू? गॅसेस मॅम. गॅसेस. ओके, आणि सॉलिडचं कसं आहे कॅलरी पीक व्हॅल्यू? लो. लो. मुलं, इग्निशन टेम्परेचर ऑफ गुड फ्युअल इज मॉडरेट. मॉडरेट पाहिजे आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पण विचार. हा, इग्निशन टेम्परेचर ऑफ सॉलिड फ्युअल इज हाय. हाय. लो का असू शकत नाही? लो असू शकते का? लो असल्यावर मॅडम लगेच कंबस्ट होणार, मग तो आपल्याला ट्रान्सपोर्ट साठी वरच क्वेश्चन झाला की ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज साठी इझी कसं राहील मग ते. बरोबर. नेक्स्ट मुलं, कोणतं क्वेश्चन झालं? 19 मुलांसाठी. इग्निशन टेम्परेचर ऑफ लिक्विड फ्युअल इज मॉडरेट. मॉडरेट आहे. सॉलिड च सांगा इग्निशन टेम्परेचर. गॅस व्हेरी लो मॅम. व्हेरी लो. ओके मुली, ऍश कंटेंट इन सॉलिड फ्युअल इज हाय. ओके मुलांसाठी, ऍश कंटेंट ऑफ गॅसेस फ्युअल ऍब्सेंट. लो नाही म्हणत ना, लो म्हणायच नाही, नसतोच. लो म्हणजे कमी. कमी असते का? नसतेच. कस काहीच नसते, ऍब्सेंटच म्हणायचं. नेक्स्ट, फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॅलरी पीक व्हॅल्यू वन इन्स्ट्रुमेंट इज यूज कॉल्ड ऍज कॅलरीमीटर. ओके, बॉम्ब कॅलरीमीटर इज यूज टू फाइंड कॅलरी पीक व्हॅल्यू ऑफ. मुलं, सॉलिड अँड नॉन व्हॉलेटाइल लिक्विड. सॉलिड अँड. आणि बॉयज कॅलरीमीटर? होलाटाईल आणि गॅसेस. होलाटाईल लिक्विड आणि गॅसेस साठी बॉईज असेल. ठीक आहे. नेक्स्ट, द कॅलरी पीक व्हॅल्यू ऑफ गॅसेस फ्युअल ऑर इझिली वेपराइज्ड लिक्विड फ्युअल इज डिटरमाइंड बाय. ओके, आता मुलांसाठी, बाय युझिंग बॉईज गॅस कॅलरीमीटर कॅन बी डिटरमाइन द कॅलरी पीक व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. त्यातला चॉईस करायचं तुम्हाला. ओके, बाकीची मुलांना जर वेटिंग रूमला टाकूया आपण, जी बोलत नाही ती. कांबळे प्रवीण आहे का? येस मॅम. इथून पुढचे पाच आन्सर तुम्ही बोलणार आहे आता. ओके, कोणतं चालू आहे अप्लिकेशन? 26 इफ हायर is the percentage of carbon, then calorie peak value is dash dash. कांबळे, higher का बर lower का येऊ शकत नाही? कार्बन परसेंट येऊ शकत नाही. इफ हायर द परसेंटेज ऑफ कार्बन परसेंटेज सो मेनी
प्रदीप लांडगे आहेत का? हॅलो लांडगे प्रदीप, लोकरे अमित, लोकरे अमित, कुंभार शुभम, येस मॅम, हा बोलायचं आता पुढचे पाच उत्तर द्यायचे पटपट पट. नेक्स्ट सांगायचं आन्सर. 26 चाललं ना मुलींनो? सांगा त्याच आन्सर. हायर. का लोअर का असू शकत नाही? हायरच काय? कार्बन. हा कार्बनच काय? कार्बन पर्सेंटेज ज्याच्यामध्ये जास्त, ऑब्व्हियसली त्याची कॅलरीपिक व्हॅल्यू जास्त, कमी असेल तर कमी मिळेल. कारण बर्निंग जास्त झालं तर आपल्याला जास्त कॅलरीपिक, जास्त एनर्जी मिळेल. कॅलरीपिक व्हॅल्यू म्हणजे हिटिंग एनर्जी. आणि जर कार्बन पर्सेंटेज कमी असेल तर लो मिळेल. म्हणून हायला जास्त बेस्ट. काय म्हटलं आपण? हायला हाय असेल, लक्षात ठेवायचं. हायर पर्सेंटेज असेल तर हे पण हायर असणार. नेक्स्ट 27 तुम्ही सांगायचे पाच, आता मोजायचे तुमचे पाच झाले की. नेक्स्ट, ए फ्युएल हॅव्हिंग हाय इग्निशन टेम्परेचर इज. इग्निशन टेम्परेचर जास्त असेल, इग्निशन टेम्परेचर जास्त असेल असं कोण आहे? पेट्रोल आहे, उड आहे, केरोसिन आहे, एलपीजी आहे. एलपीजी ला कसं आहे इग्निशन टेम्परेचर? कमी. कमी, ओके. नेक्स्ट, ए फ्युएल हॅव्हिंग लो इग्निशन टेम्परेचर इज. एलपीजी. नेक्स्ट, ए गुड फ्युएल शुड हॅव. चांगल्या फ्युएल कशाला म्हणतो आपण? त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? त्यातली कॅरेक्टरिस्टिक्स असेल आन्सर. मॉडरेट इग्निशन टेम्परेचर. इग्निशन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? काय म्हणायचं? इग्निशन. इग्निशन ग. इग्निशन ग गणपतीचा, बरं का? इग्निशन. हा इग्निशन टेम्परेचर म्हणजे ते जळण्यासाठी किती टेम्परेचर लागते, बर्निंग होण्यासाठी. इग्नाइट होणं म्हणजे बर्न होणं, जळून जाणे. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वूड टू कोल ड्युरिंग कॅलरोफिकेशन. कोलिफिकेशन, सॉरी, कोलिफिकेशन म्हणजे कोलाटाईल कन्वर्ट करण्यासाठी. कोलाटाईल मॅटर इनक्रीजेस. हा ठीक आहे, तुम्हाला हे लगे एक्सप्लेन करता येणार नाही मॅडम. क्वेश्चन काय तोच नाही कळला. बघा, विच ऑफ द, मी सांगते एक्सप्लेन करून. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, हे आपल्याला नाही सिलेबसला आता सध्या, तरी पण आपण करू एक्सप्लेन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह ट्रान्सफॉर्म. प्रोग्रेसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन वूड च कन्वर्जन कोल मध्ये करत असताना प्रोग्रेसिव्ह ट्रान्सफॉर्मेशनची खालील पैकी कोणती कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये असं आहे ते. ठीक आहे, तर फिक्स्ड कार्बन कंटेंट इनक्रीजेस, मॉइस्चर कंटेंट डिक्रीजेस, किंवा ऑक्सिजन कंटेंट डिक्रीजेस. तर हे होलाटाईल मॅटर इन्क्रीज होण्याचं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स असते. म्हणजे ज्यावेळेस वूडचं कन्वर्जन कोलमध्ये होत असतं त्यावेळी होलाटाईल मॅटर इन्क्रीज होतं, एवढं लक्षात घ्या. वूडचं कन्वर्जन कोलमध्ये होत असताना तुमचा होलाटाईल मॅटर काय होतं? नेहमी इन्क्रीज होत. हा बोला. इज नॉट कॅरेक्टरिस्टिक म्हणलं. सॉलिड टू सॉलिड कन्वर्जन होतं त्यामुळे त्याचं होलाटाईल म्हणजे इन्क्रीज होत नाही ना. इन्क्रीज होत नसेल. हा नॉट विचारले. ओके ओके. नॉट मटेरियल म्हटलं तर होलाटाईल मॅटर इन्क्रीज होते. सॉलिड टू सॉलिड होत असेल तर बरोबर. होलाटाईल मॅटर काय होणार आहे तुमचा? इन्क्रीज होतो होलाटाईल. आता आपल्याला सॉलिड टू सॉलिड कन्वर्ट करायचंय, मग होलाटाईल मॅटर डिक्रीज होईल, इन्क्रीज होत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉट म्हटलं की हे असेल, मग हे वरचे असणार सगळ्यांचं. फिक्स्ड कार्बन कंटेंट इन्क्रीज, मॉइश्चर कंटेंट डिक्रीज, आणि ऑक्सिजन कंटेंट आलसो डिक्रीज. ठीक आहे, जर कोणती आहे कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं तर या तीनपैकी, नाही म्हटलं तर हे होलाटाईल मॅटर इन्क्रीजेस. नेक्स्ट, डॅश डॅश इज कंबस्टिबल सबस्टन्स कंटेनिंग कार्बन ॲज. कोण वाचेल? कोण आहे आता? वाचतील पण मुलंच आणि एक्सप्लेन करतील पण मुलंच. मुलांमध्ये कुलकर्णी मंदार आहे का? येस मॅम. डॉक्टर स्टुडंट, हा सांगा वाचा. हे कोणतं क्वेश्चन चालू आहे? 31 ना? 31 वाचायचा आणि एक्सप्लेन करायचा. परत मुली पण वाचतील, एक्सप्लेन करतील. डॅश डॅश इज अ कंबस्टिबल सबस्टन्स कंटेनिंग कार्बन ॲज मेन कॉन्स्टिट्यूंट्स विच ऑन प्रॉपर बर्निंग गिव्ज लार्ज अमाऊंट ऑफ हीट विच
can be used economically for domestic and industrial purpose. कशाचे डेफिनेशन आहे? फ्यूलचे आहे ना, फ्यूलचे डेफिनेशन आहे. ओके, नेक्स्ट मुलींमध्ये कोण पण वाचू दे का मॅम? कोणी पण वाचा, कोणाला जे ज्याचा पटकन नंबर लागल. एक जण बोलायला लागला, दुसरीने बोलायचं ना मध्ये मध्ये. वुड इज एन एक्झाम्पल ऑफ फ्युल मॅम. ओके, चारकोल इज एन एक्झाम्पल ऑफ फ्युल. ओके, Kerosene is an example of fuel. Petrol is an example of fuel. Wood is an example of natural fuel. Natural gas is a primary gas fuel. Coke is a secondary solid fuel. Diesel is an example of secondary gas fuel. गॅस इज ना लिक्विड. लिक्विड मुलं सिंथेटिक ऑइल इज एन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी लिक्विड. ओके, सिंथेटिक ऑइल हे सेकंडरी लिक्विड चे एक्झाम्पल आहे. नंतर नेक्स्ट गॅसोलीन इज एन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी गॅस फ्यूल. ओके मुलं एलपीजी इज एन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी गॅस फ्यूल. सेकंडरी लिक्विड फ्यूल. Solid fuel can be used for heating boiler. D43 question var jar discuss kare apan. Secondary liquid fuel. LPG ha liquid petroleum gas hai. Liquid petroleum kay ahe to gas hai. Liquefied hai, liquefied. Yes madam, apan dela pressure deun प्रेशर प्रेशर मला सांगा, लिक्विडला प्रेशर देऊन त्याचं गॅस मध्ये करतो, गॅसला प्रेशर देऊन लिक्विड मध्ये करतो, ते मला सांगा. मग त्याचं त्याचं आन्सर आहे मॅम. गॅस कॉम्प्रेस करून लिक्विड करतो. मग तो गॅसेस येईल, सेकंडरी गॅसेस येईल का सेकंडरी लिक्विड? सेकंडरी लिक्विड. लिक्विड पण आपण जो कुकिंग साठी वापरतो तो थोडीच लिक्विड असते. गॅस मॅडम लिक्विड असते मॅडम, लिक्विड फॉर्म मध्ये असते. लिक्विड फॉर्म मध्ये असते. यस, लो टेम्परेचर स्टोर लिक्विड मध्ये करतो, पण तो कन्वर्ट गॅसेस मध्ये होतो जेव्हा आपण यूज करतो. आपण यूज करतो तेव्हा गॅसेस काय यूज केल्यावरती. हा छान, खूप छान कन्सेप्ट केलात. मला आता सांगा काय यूज केल्यानंतर मग गॅस मध्ये होतो, काय होतं नक्की? प्रेशर रिलीज करतो केलं. हा छान अर्चना. प्रेशर आपण ज्यावेळेस कॉक ओपन करतो का नाही, त्यावेळेस त्याचं प्रेशर कमी होतं. तो पाईप मधून येईपर्यंत प्रेशर त्याचं पूर्ण कमी होतं, रिलीज होतं, आणि मग तो गॅसमध्ये कन्व्हर्ट होतो. ऍक्च्युली तो सिलिंडर मध्ये लिक्विड असावा असं माझं मत आहे. मी पाहिलेलं नाही, पण प्रथमेशने ही कन्सेप्ट माझी क्लिअर केलेली आहे. मी पण आतापर्यंत हे समजत होते की सिलिंडर मध्ये सुद्धा ते गॅसच असेल असं मला वाटत होतं. पण मी पण ज्यावेळेस डाऊट आला प्रथमेशला क्वेश्चनवरती, त्यावेळेस मी पण सर्च करून पाहिलं थोडं, तर त्यावेळेस माझं पण हे क्लिअर झालं. ठीक आहे, जसं तुमचं आता लगेच अर्चनाने सांगितलं, अजून मला वाटतं मुलींनी कुणी सांगितलं, बऱ्याचशा मुलींनी पण सांगितलं, प्रथमेशने पण सांगितलं, मी अर्चनाचं तेवढं लगेच दिसलं मला वरती, लास्टच त्यांनी सांगितलं की आपण ते प्रेशर रिलीज होतं. तर याचं आन्सर सेकंडरी लिक्विड असेल, लक्षात ठेवा. आयएससी ला असणार हा प्रश्न, त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज होऊ नका. इथं याचं आन्सर असेल सेकंडरी लिक्विड फ्युअल. ठीक आहे, हे करेक्ट मी सांगते करायला केमिस्ट्रीच्या अदर टीचर्सना. नेक्स्ट आता कोणाचं आहे? मुलींच. सॉलिड फ्युअल कॅन बी यूज्ड फॉर हीटिंग बॉयलर. सॉलिड फ्युअल कशासाठी युज करतो आपण? आपण आपल्या वॉटर मध्ये पाहिलं की मोठमोठे आपण सांगितले बॉयलर जे असतात ते हीट करण्यासाठी आपण सॉलिड फ्युअल वूड युज करतो. नेक्स्ट मुलांमध्ये इग्निशन टेम्परेचर ऑफ फ्युअल युज लोवेस्ट टेम्परेचर टू बर्न. ओके, ते इग्निशन टेम्परेचरचे डेफिनेशन आहे जे आपण वरती पण पाहिले. नेक्स्ट मुली गुड फ्युअल. ओके, नेक्स्ट the source of kerosene is crude petroleum kaccha tel. okay
Both gas calorimeter is an apparatus used to determine calorific value of volatile liquid fuel. ओके बॉईज जो आहे तो होलाटाईल आणि गॅस साठी आणि बॉम्ब आहे तो नॉन होलाटाईल लिक्विड आणि सॉलिड साठी. ओके ठीक आहे, तर या ठिकाणी आपले फ्युएलचे कम्प्लीट झाले. आता आपण याचे ओपन करूया मॉडरेटचे. मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्रीचे काय ओपन करायचे एमसीक्यू. मॅडम हे जे एमसीक्यू कमीच आहे का? हा टॉपिक लहान आहे ना, एवढेच दिसते 14-15. जास्त तुम्हाला 30 पैकी ह्याचे कमीच असणार, त्याचे 20 असतील, ह्याचे 10 असतील, ह्याचे वेटेज पण कमी. आता पहा, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस कॅन नॉट बी यूज एज कॅरियर गॅस इन गॅस क्रोमॅटोग्राफी. सांगा बरं, गॅस क्रोमॅटोग्राफी मध्ये कोणकोणते युज केले आपण? N2 होता, अजून कोणकोणते होते? अर्गॉन. हा अजून कार्बन. अजून कार्बन होता, कार्बन एकटा नव्हता, त्याला काहीतरी जोडलं होतं. हेलियम होता. व्हेरी गुड राज. अजून कार्बन नव्हता, दुसरं काहीतरी. कार्बन मोनॉक्साईड. मोनॉक्साईड होता, है ना अंकिता? काय होता? कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, तर यातलं काय जरी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आता इथं नॉट युज्ड विचारले, समजा युज्ड विचारतील आणि त्या 5-6 पैकी तुम्हाला एक ओळखायचा, तर 4-5 जेवढे असतील तेवढे पाठ करायचे. नेक्स्ट मुलं, इक्विवेलंट वेट ऑफ H2SO4 इज 49. ओके, इक्विवेलंट वेट कसं काढतो आपण? इक्विवेलंट वेट केशव फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर वेट अपॉन व्हॅलेन्सी बेसिसिटी अँड ऍसिडिटी. तर त्याची मग मॉलिक्युलर वेट किती आहे H2SO4 चा? 49. मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर 98. मॉलिक्युलर किती आहे? 98 है की नाही? मग 98 डिवाइडेड बाय 2 है की नाही? किती येईल? 49. मॉलिक्युलर वेटच्या अर्ध, जनरली अर्ध त्याचं इक्विवेलंट वेट असतं, लक्षात ठेवा. ओके मुली, बट मॅडम नेहमीच हाफ थोडी असते का? नेहमी नाही, नेहमीच नसतं, जनरली खूप मॅक्झिमम कंपाऊंड मध्ये असतं, तसं नियरली इक्वल टू हाफ च्या रेशो मध्ये असतं. त्यावरून ओळखायचं तुम्ही मॅडम ते व्हॅलेन्सी ऍसिडिटी बेसिडिटीच्या ह्याच्यावर आहे. ह्याच्यावर आहे, हो ते आपण काढली की, पण मॅक्झिमम व्हॅलेन्सी ऍसिडिटी हे 2 पर्यंतच आहे. H2SO4 त्याचे 2 आहे, कॅल्शियम आहे त्याचं 2 आहे, Na आहे त्याचा 1 आहे, फक्त नियरली इक्वल टू 2 आहेत. मॅग्नेशियम आहे, Na आहे. ओके आता नेक्स्ट मुलींमध्ये, द नंबर ऑफ ग्रॅम सॉलिड. तुम्हाला कळलं ना तिघी जागी ना? बर ठीक, पुढे मुलांमध्ये, द मॉलिक्युलर वेट ऑफ NaOH इज 14. कसं काढलं अजय, कसं काढायचं मॉलिक्युलर वेट? आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे की नाही? काय करतो आपण, Na चा ऍटॉमिक नंबर त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट, परत ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर त्याच्या दुप्पट त्याचं मॉलिक्युलर वेट, आणि हायड्रोजनचं एकच घ्यायचं, कधी पण एकच्या दुप्पट 2 नाही घ्यायचं, एकच घ्यायचं आणि त्या सगळ्यांची बेरीज केली तर 4 बेरीज करायची तर आपल्याला मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर वेट मिळत. गुड, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज इक्विवेलेंट वेट ऑफ NH? मुली तेच आहे, डबल आहे, डबल दिसते. हा नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे मॅम, 40. ओके सेम आहे. नेक्स्ट मुलं, वाचा की मुलं कुठे गेली, वाचा तुम्हीच. आता हे किती चाललाय? 6. वाचा कुंभार. द टेम्परेचर बाय विच टेक्निक बाय विच अ मिक्सचर इज सेपरेटेड इनटू इट्स कंस्टेंट बाय मूव्हिंग गॅस प्लीज पासिंग
or stationary adsorbent is called gas chromatography. ही कशाची डेफिनेशन आहे? गॅस क्रोमॅटोग्राफीची डेफिनेशन. ठीक आहे, नेक्स्ट मुली. द मॉलिक्युल्स कॅन बी रिझॉल्व्ड ऑन द बेसिस ऑफ देअर डिस्ट्रीब्युशन बिटवीन अ गॅस अँड आयदर अ लिक्विड ऑर अ सॉलिड बाय सेपरेशन मेथड नोन ऍज अ गॅस क्रोमॅटोग्राफी. ओके, नेक्स्ट मुलं. क्रोमॅटोग्राफी टेक्निक कॅन बी क्लासिफाइड on the basis of physico-chemical physico-chemical properties involved. Involved physico-chemical properties म्हणजे त्यामध्ये त्याच्या फिजिकल स्ट्रक्चर मध्ये केमिकल प्रॉपर्टीज काय तयार होतील, म्हणजे गॅसेस रिलीज होतील, त्याचा शेप साईज चेंज होईल, त्याचा जो रेट आहे तो इंक्रीज होईल, ह्या सगळ्या गोष्टींवरून त्याचा क्रोमॅटोग्राफीचा आपण काय करतो, क्लासिफिकेशन केले. किती क्लासेस आहेत क्रोमॅटोग्राफीचे? कोणकोणते? गॅस क्रोमॅटोग्राफी, लिक्विड क्रोमॅटोग्राफी, नंतर आपण गॅसचं लिक्विडचं परत अजून अगेन क्लासिफाय केले. ठीक आहे ना? यस मॅम. ओके, नेक्स्ट मुली. It is the ratio of the number of moles of substance to the total number of moles of all the substance present in the solution. It is called as mole fraction. Mole fraction ची काय ते डेफिनेशन आहे. नेक्स्ट. 40 ग्रॅम इन OH डिझॉल्वड इन 1 लिटर सोल्युशन देन एच इज 1 मोलर. 1 मोलर. पहा काय विचारले, 40 ग्रॅम NaOH जर डिझॉल्व केलं 1 लिटर मध्ये, तर एच ना नसेल ते, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल, देन कॉन्सन्ट्रेशन इज 1 मोलर. आता हे 1 मोलरच का आलं त्याचं मी आन्सर सांगते. 1 लिटरला 40 ग्रॅम हे इक्वॅलंट वेट आहे NaOH. ठीक आहे, एका लिटरला 40 ग्रॅम जर डिझॉल्व केला तर ते 1 मोलर येतं. 1 मोलर का? तर 1 मॉलिक्युलचं वेट हे 40 ग्रॅम्स येईल, तर ते त्याचं इक्वॅलंट वेट आहे. अवोगॅड्रोज नंबर जो असेल तर ते त्याचा काय आहे, इक्वॅलंट वेट असेल. ठीक आहे, तर त्यामुळे हे 1 मोलर येत. हॅलो. यस मॅम. हा, लेक्चर मध्ये बोल. पहा, आता समजा तुम्हाला त्याची मोलॅरिटी काढायची असेल आणि तुम्हाला जर सांगितलं असेल की मला सांगा, आता 40 ग्रॅम NaOH एका लिटर मध्ये डिझॉल्व केलं तर ते 1 मोलार झालं, तर 0.5 मोलार सोल्युशन तुम्हाला बनवायला सांगितलं NaOH च, तर तुम्ही कितीला किती ग्रॅम डिझॉल्व करणार? 20 ग्रॅम हाफ मोलार. आणि 0.2 सांगितलं तर, समजा तुम्हाला मी आता केमिस्ट्री लॅबमध्ये सांगितलं 0.2 ग्रॅमचं, सॉरी 0.2 मोलारचं NaOH सोल्युशन बनवा. 1/4 NaOH आणि 1/4 नाही, 1 काय 1/4 घ्यायचं? किती ग्रॅम NaOH घेणार? 0.2 ग्रॅम इन 1 लिटर. हा, किती घेणार? 8 ग्रॅम इन 1 लिटर. 0.2 च बनवायचंय, लगेच तिरकस गुणाकार करायचं, ह्या साईडला लिहायचं 40 ग्रॅम. 40 ग्रॅम एका लिटरला तर मिळतं तुम्हाला 1 मोलर, तर किती ग्रॅम आपल्याला 0.2 मोलाला पाहिजे? तिरकस गुणाकार करायचा, 1 लिटर सोडून द्यायचं, मधलं काढून टाकायचं. सांगा मग 0.2 ग्रॅमला किती NaOH लागेल, सॉरी 0.2 मोलारला, 0.2 मोलॅरिटीच NaOH सोल्युशन साठी किती ग्रॅम लागेल NaOH? किती लागेल? 8 मॅम. आता सेम तसं मला 2 नॉर्मल किंवा 2 मोलरचं H2SO4 सोल्युशन बनवायचं, मला त्यासाठी सांगा किती लागेल H2SO4 एका लिटरलाच, नेहमी एका लिटरला 2 मॅम 80 मॅम 80. H2SO4 2 मोल्स H2SO4 ना, मोल्स काय संबंध नाही. मी काय विचारले,
टू मोलार मला बनवायचे, मला बनवायचे, मग तुम्ही H2SO4 किती वेट करून एका लिटरला डिझॉल्व्ह करणार? 98 वेट माहिती पाहिजे, 98 ग्रॅम पर लिटर, H2SO4 मॉलिक्युलर वेट माहिती पाहिजे. मॉलिक्युलर वेट माहितीये का? 90 8 8. ओके, पण किती बनवायचं होतं? 2 मोलार. मग किती लागेल एका लिटर? 196 ग्रॅम. 1 लिटर 98. ओके, आता तुमचं क्लिअर झालं. नेक्स्ट, द डिटेक्शन ऑफ स्टेरॉइड ड्रग्स मुलांमध्ये सांगा, वाचून सांगा ते. रीड द क्वेश्चन फर्स्ट. द डिटेक्शन ऑफ steroid drugs used by athletes can be carried out by TG. पहा, मध्ये ऑलिम्पिक ज्यावेळेस होतं टोकियो मध्ये, त्यावेळेस बरेचसे जे स्पोर्ट्स कॅन्डिडेट होते त्यांना स्टेरॉइड्स घेतल्यामुळं, पेपरला बातमी पाहिली असेल तुम्ही, मी नाव सांगितलं त्या ह्याचं, तर त्यांना स्टेरॉइड्स मुळे बाहेर काढलं होतं, स्टेरॉइड्स घेतल्यामुळे ऍथलेट्सला. ऍथलेट्स नव्हतं काढलं, दुसरंच होतं एक, पण ते स्टेरॉइड मुळे बाहेर काढलेलं. तर हे कशाच्या बेसिसवर त्यांनी डिटेक्ट केलं? तर थर्मो ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. कुठे शिकलो आपण हे? टीजे आपला आहे ना, थर्मो ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. मॅम मग ते स्टेरॉइडच म्हणजे असं ड्रग्स टाईप आहे का ते, म्हणजे हेल्थवर इश्यू होतो का त्याचा? येस, स्टेरॉइड मुळे आता काय म्हणायचं, ऍड्रेनलिन वाढतं ना, हार्मोनल लेवल वाढतं, तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि तुमच्यामध्ये जास्त एनर्जी दिसते. जसं ड्रिंक केलेला माणूस जो असते त्याचा कसा ताबा सुटतो त्याच्या बॉडीवरून, त्याचा कंट्रोल सुटतो बोलण्यावरून, लँग्वेजवरून, विचार करण्यावरून, तो आउट ऑफ कंट्रोल होतो कोणत्याही ह्याच्यामध्ये. सेम तसे हे स्टेरॉइड्स असतात. फॉर एक्झाम्पल, आता बैलगाड्याची शर्यत असते तर त्या बैलांना गांजा वगैरे चारतात, तर ते त्यांचे जे त्यांच्या शरीरामध्ये जेवढी एनर्जी आहे तर त्यावरचा त्यांचा कंट्रोल सुटतो आणि ते आउट ऑफ कंट्रोल होतात. मग सगळ्याच गोष्टीमध्ये, एनर्जीमध्ये वगैरे, राग असेल त्यांचा, तर ह्याच्यातून ते बाहेर पडतात एकदम कंट्रोल सुटल्यामुळे. सेम तसे हे स्टेरॉइडच स्पोर्ट्स स्पोर्टमन जे असतात किंवा जे कॅन्डिडेट आहेत तर ते स्टेरॉइड्स त्यासाठी घेत असतात की तुमची खेळताना एनर्जी जी आहे ती जास्त एक्सपोज व्हावी, यासाठी ते स्टेरॉइड्स घेतले जातात. मग हे अलाउड नाही, स्टेरॉइड्स अलाउड नाही, त्याला मग ते रिमूव्ह केलं जातं, परत त्यावरती बॅन येतो कितीतरी वर्ष, असे एक प्रोसेस असते. बॉडी बिल्डिंग साठी पण वापरतात ना स्टेरॉइड्स? हो, पण ते जिम मध्ये आहे अलाउड थोडंफार, पण स्पोर्ट्सला नाही. तुम्ही अगोदर कितीतरी तास, ते पण त्याला लिमिट आहे की 24 तासाच्या त्याच्या टाइम मध्ये डिटेक्ट नको व्हायला वगैरे. त्याच्या अगोदर तुम्ही 8-15 दिवसापासून घेतलं असलं ते वेगळं आहे, पण त्या खेळतानाच्या पिरियड मध्ये नकोय. मॅम मग ती घ्यायची सवय झाली तर म्हणजे असं आदत टाइप होत ना ते? हो, अडिक्टेड होतं. घ्यायची सवय झाली असेल तर ते एक नशा असल्यासारखंच आहे. ड्रिंकरला जसे ड्रिंकची सवय लागते सेम तसं असतं स्टेरॉइडच. ड्रग्स जे असतील लिक्विड असतात, सॉलिड असतात, पावडर असते. मी पण नाही कधी घेतलेलं, मला पण नाही माहिती. कशासाठी म्हणताय? नशा नाही चढत म्हटलं मी, नशे सारखा असते असते. मॅम अग्रेशन वाढण्यासाठी नाही, पण अग्रिगेशन म्हणजे जास्त जर तुम्ही अमाऊंट मध्ये खाल्लं तर जास्त अमाऊंट मध्ये तुमच्या बॉडीवरती ते इफेक्ट होतो. त्याला एक परसेंटेज आहे किती प्रमाणात खायचे किती नाही, पण ते तुम्हाला स्पोर्ट साठी अलाउड नाही स्टेरॉइड. मॅडम ते ह्युमन बॉडी मध्ये नॅचरली ते वेगळे, हा नॅचरल असतात ते वेगळे, आपण बाहेरून घेते ते वेगळे. बाहेरून जे घेते ते एक टाइप ऑफ केमिकलच झालं, बाहेरून घेते ते वेगळे. कोरोनाच्या ट्रीटमेंट मध्ये पण वापरतात ना? वापरतात. हो हो, तुमचा रेमडेसिवीर जो आहे तो ते स्टेरॉइडच आहे. प्रथमेशला कोरोना झालेला होता आणि त्याच्यातून तो बरा पण झालेला आहे, तर त्याला ते स्टेरॉइड दिलेलं होतं रेमडेसिवीर, त्याने ते मला एक्सप्लेन करून सांगितलेलं.
गेल्या कोरोनामध्ये आहे ना प्रथमेश, आणि खूप स्ट्रॉंग झालेला होता कोरोना लास्ट स्टेप पर्यंत, त्याच्यातून ते बाहेर पडलेलं आहे प्रथमेश, त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यावं लागलेलं. पेपर त्यांना देता आला नाही, सीईटीचा एक्झामला चांगले त्यांचा स्कोर झाला नाही, त्यामुळे त्यांनी मॅनेजमेंट मधून घेतला ऍडमिशन. आपण हे चांगलं झालं, एक वर गॅप पडून दिलं नाही, हे एक चांगलं. तरी पण मॅडम कन्सेप्ट क्लिअर आहे. हो कन्सेप्ट क्लिअर आहे, ते अगोदर पासून हुशार आहेत, बेसिक क्लिअर आहे त्यांचं. एवढा आजारपणातून पण त्यांनी घेतले ऍडमिशन आणि आता पण करतात. बाकीच्या मुलांना ते त्यांच्याकडून घेण्यासारखं. फुल स्ट्रॉंग मॅम. येस. आता कोणता चालू क्वेश्चन आपला? 13. 13 मॅम लास्ट. ओके आणि 14 मुलींमध्ये. रीड इट. टीजे कर्व गिव्स एंड इनफॉर्मेशन रिगार्डिंग कशाचे ते सांगा. स्टेबिलिटी ऑफ सबस्टन्स एट द इंक्रीज टेम्परेचर फ्रॉम इन प्युरिटी ऑफ द कंपाउंड आणि परसेंटेज ऑफ कंपाउंड इन मिक्सचर सगळं देते ते. ठीक आहे बघा, एकच विचारलं तर स्टेबिलिटी ऑफ सबस्टन्स आपल्याला आपल्याकडे आहे ते टीजे मधून आपल्याला काय रिझल्ट भेटतात, तर स्टेबिलिटी ऑफ सबस्टन्स प्युरिटी आहे, नंतर पर्सेंटेज ऑफ कंपाउंड मिक्सचर आपण फाइंड आउट करू शकतो. हे काय आहे माहितीये का, मला वाटतं ऍप्लिकेशन ऑफ टीजे मध्ये आपण हे सांगितलेलं ऍप्लिकेशन. तर ते सगळे त्यातलं कोणते हे तिन्ही पैकी त्यातलं जरी विचारलं आपल्या नोटबुक मधलं तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून आता हे इथं हे तिन्ही आहेत म्हणून ऑल ऑफ दिस. नेक्स्ट लास्ट आता मुलं वाचतील. मुलांमध्ये रिडिट. मुलांमध्ये कोण वाचतंय? Decrease in a mass of sample with rise in temperature is measured by thermogravimetric analysis. Decrease in temperature, decrease in mass of temperature with increase in decrease in mass with increase in temperature. Temperature जसं तुमचं increase होईल तसं mass decrease होत जातं. हे टेक्निक कोणती आहे किंवा कोणती अनालिसिस आहे, तर थर्मोग्रॅव्हिमेट्रिक म्हणजेच आपला TGA. TGA है की नाही? ठीक आहे. Yes, ma'am. इथं आपले आपले संपले हे एमसीक्यू. ठीक आहे आता आपण आपल्या पॉलिमर मध्ये जाऊया. किती वेळ आहे अजून? किती मिनिट आहेत? 10-12 मिनिट आहेत अजून. मॅडम आयएससी ला पॉलिमर नाही ना? नाही, ओनली टू. मॅम अलॉयस नाही ठेवलं का? काय अलॉन स्केल नाही मॅम, अलॉय. अलॉयज नाही. एक मिनिट. हा बोला की सर. नेक्स्ट हा पॉलिव्हिनिल क्लोराईड कम्प्लीट झाला. यूज ऑफ पीव्हीसी राहिले आपल्या मला वाटते. आता पीव्हीसी मीन्स काय आहे? पॉलिव्हिनिल क्लोराईड आहे. ठीक आहे मग तो कुठे युज करतो आपण, त्याचे काय ऍप्लिकेशन असतात? इट इज युज्ड इन अ व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन इन द बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन, हेल्थ केअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल युज करतो आपण. हा बोला मॅडम. स्लाइड नाही चेंज झाली. एक मिनिट ना. आता पहा. यस मॅम. हा यूज ऑफ पीव्हीसी आपल्याला पाहायचं. ठीक आहे पीव्हीसी कुठे युज करतो आपण, तर बरेच ऍप्लिकेशन आहेत किंवा बरेच ऍक्सेसरीज मध्ये युज करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, हेल्थ केअर मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, ऑटोमोबाईल आहेत, अदर सेक्टर्स मध्ये पण आपण काय करतो तर पीव्हीसीचे पाईप्स असतील किंवा साइडिंग असतील, ब्लड बॅग्स असतील अँड ट्यूबिंग असतील किंवा टू वायर अँड केबल इन्सुलेशन असेल, वाइंड शील्ड सिस्टीम असेल किंवा त्याचे कंपोनेंट्स आणि अजून खूप अशा ठिकाणी आपण पीव्हीसी काय करतो यूज करतो. ठीक आहे आता ऍट दिस सेंटेन्स द पीव्हीसी इज ओव्हर. नाव लेट अस डिस्कस अबाउट द पेट. पेट मीन्स पॉलिथिन
टर्थॅलेट. ओके, आता पॉलिथिलीन टर्थॅलेट जो आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज पेट, हा कसा तयार करतो आपण, तर इट इज ऑब्टेन्ड बाय कंडेन्सेशन रिएक्शन बिटवीन इथिलीन ग्लायकॉल अँड डायमिथिलीन टेरिथॅलेट. ओके, ऍट हाय टेम्परेचर दोघांचे रिएक्शन घडून आणतो आपण. इथिलीन ग्लायकॉल आहे आणि तुमचा टर्थॅलिक ऍसिड असे, ठीक आहे. तर टर्थॅलिक ऍसिड जो आहे त्याचा स्ट्रक्चर असतं बेन्झिन रिंग, त्याच्या दोन्ही साईडला सी ओ एच ग्रुप असतो, आणि इथिलीन ग्लायकॉल जो आहे तो CH2 इथिलीन इथेन हा झाला आणि त्याच्या दोन्ही साईडला ओ एच असेल. त्याचं कन्वर्जन पेट मध्ये होतं, तर पेटचं स्ट्रक्चर असतं एक बेन्झिन रिंग एक साईडला सीओ आणि अनदर साईडला सी ओ ओ सी एच टू सी एच टू ओ. आता याच्यामधून फक्त इकडचा ओ एच हा लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा हा सी ओ ओ एच मधील इथला एच. ओके, हा ओ एच आणि इथला फक्त एच काय झालेला आहे रिमूव्ह झाला आणि इथला अगेन अजून एक एच हा इथला, तर प्लस एच टू आपण इथं लिहिणार आहोत कारण की तो वॉटर काय झाला रिमूव्ह झाला. तर दिस इज द स्ट्रक्चर फॉर द पेट. आता हा पेट जो आहे तर याची रिएक्शन आपण हाय टेम्परेचरला केलेली आहे, तर त्याच्या प्रॉपर्टी काय असतात पेटच्या, तर हा हार्ड असतो स्टिफ असतो अँड स्ट्रॉंग असतो. ओके, डायमेन्शनली स्टेबल मटेरियल असतं दॅट ऍबसॉर्ब व्हेरी लिटल वॉटर, तर हा खूप कमी प्रमाणात पाणी ऍबसॉर्ब करून घेतो. नंतर स्ट्रॉंग असतो, नंतर स्टिफ आहे, हार्ड आहे. इट हॅज गुड गॅस बॅरियर प्रॉपर्टीज, त्याच्या गॅस बॅरियर प्रॉपर्टी पण जास्त आहेत, म्हणजे गॅसला अडथळा निर्माण करण्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या. गुड केमिकल रेजिस्टन्स आहे एक्सेप्ट टू अल्कली, फक्त अल्कलीचा त्याच्यावरती इफेक्ट होतो. नेक्स्ट, इट्स क्रिस्टलॅनिटी व्हॅरीज फ्रॉम अमॉर्फस टू फेअरली हाय क्रिस्टलाइन, त्याचे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते काय होतं अमॉर्फस टू फेअरली हाय क्रिस्टलाइन चेंज होत. नंतर हा हायली ट्रान्सपरंट असतो आणि कलरलेस असतो, बट थिकर सेक्शन्स आर युजली ऑपेक अँड ऑफ व्हाईट. ऑपेक आणि ऑफ व्हाईट म्हणजे ट्रान्सपरंट जसे असतील, ट्रान्सपरंटच्या अपोजिट ऑपेक असतं आय थिंक, आणि ऑफ व्हाईटचं तर ते तुम्हाला कलर लक्षात येते, व्हाईट पण नाही ऑफ व्हाईट वेगळा असते थोडा. दुधी कलर म्हणतो आपण त्याला, दुधी बदामी दुधी वगैरे. हा, नंतर ते झाले त्याचे प्रॉपर्टीज, ते कसं दिसते कसं आहे. आता ते कुठे युज करतो आपण पेट, तर पेट हा आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे लक्षात ठेवायचं, रेझिन ऑफ द पॉलिएस्टर. आपलं आपण पीईएस जो बघितला पीईपी पॉलिएस्टर, तर त्याच फॅमिलीतील हा आहे पेट अँड इज यूज इन फायबर्स फॉर क्लोथिंग कंटेनर्स फॉर लिक्विड्स अँड फूड्स. तर कुठं युज करतो आपण, क्लोथ्स मध्ये युज करतो, फायबर्स मध्ये कंटेनर असतील लिक्विड आणि फूडचे कंटेनर्स, थर्मोफॉर्मिंग आहे फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड इन कॉम्बिनेशन विथ ग्लास फायबर फॉर इंजिनिअरिंग रेझिन्स. जे रेझिन्स असतात त्या रेझिन्स मध्ये पण ग्लास फायबर म्हणून तो यूज केला जातो. सो दिस इज अबाउट द प्रिपरेशन ऑफ पेट. हा मॅडम इंजिनिअरिंग रेझिन म्हणजे जे मग आपण अगोदरचे एका ह्याच्यामध्ये युज केलेले रेझिन, कॅटायन एक्सचेंज रेझिन, अनायन एक्सचेंज रेझिन, जे मशीन्स मध्ये युज केले ते. ओके मॅम. हा, मुलांचा कोणास तर आवाज येतोय का, मुलांना काय डाऊट आहे का, समजलं का पेट, डू यू अंडरस्टँड? यस मॅम. ओके, पीव्हीसीचे युजेस लिहिले का आपण? नाही ना, नाही. प्रॉपर्टीज लिहिले ना सकाळी. यस मॅम. सो राईट डाऊन फ्रॉम द युजेस अप टू द लास्ट वर्ड दॅट इज वॉटर. फ्रॉम युजेस टू वॉटर झालं की सांगा मला.
झालं का? वन मिनिट. Is it over? Yes, ma'am. Attendance पाहू द्या. सकाळची आणि आताची. आताचीच कन्सिडर केली जाईल. कोण तीन मुलं नाहीत सकाळपेक्षा? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ऍबसेंट आहे. सकाळी पण ऍबसेंट होत ना? सकाळी तिघच ऍबसेंट होत. अकरा सव्वीस आणि 62. ओके आता अकरा ऍबसेंट आहे. वीस ऍबसेंट आहे. सव्वीस ऍबसेंट आहे. त्रेचाळीस ऍबसेंट. पंचावन्न छप्पन ऍबसेंट. आणि 62 ऍबसेंट. सत्तावन्न सहा असे पाहिजे. अकरा वीस वीस त्रेचाळीस पंचावन्न छप्पन बासष्ट यातील कोण आहे का प्रेझेंट? हा मी सोडून किती 56 चार तीन सात तरी पण आठ झाले. सात जण ऍबसेंट पाहिजे. अकरा आहे का? अकरा अकरा नाही. नंतर वीस वीस पण नाही. सव्वीस सव्वीस नाही. त्रेचाळीस त्रेचाळीस पण नाही. पंचावन्न छप्पन पंचावन्न छप्पन दोन आहेत. आणि 62 पण नाही. ठीक आहे जेवढे नाही तेवढे. सात नाही. आठ जण आहेत. बरोबर आहे. आठ जण ऍबसेंट. ठीक आहे आपण थांबूया इथं.